9 वर्षों में पूरे देश में जो अभूतपूर्व परिवर्तन हुआ है वो आज हर देशवासी अनुभव कर रहा है। मोदी एट 9 या अभियानांतर्गत ठाणे लोकसभा प्रचार प्रभारी प्रमुख डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी घर घर संपर्क अभियान अंतर्गत बेलापूर मतदारसंघात रविवारी दौरा केला। याच दरम्यान तुर्भे अणमाण नगरमध्ये घर घर संपर्क अभियान अंतर्गत मोदी एट 9 या कार्यक्रमाला गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 वर्षाचा कार्यकाल घरोघरी जाऊन पत्रकाच्या माध्यमातून पोहोचवला। यावेळी त्यांच्या समवेत लोकसभा सहप्रवासी अनिल साठे, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते, तर तेथेच ठाणे लोकसभा प्रचार प्रभारी प्रमुख डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाशी या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी ठाणे लोकसभा प्रचार प्रभारी प्रमुख डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। देखिए, पूरे देश में ये अभियान हमारा शुरू है और हमारे यहाँ दृष्टिकोण ये होता है कि कई पार्टियाँ ऐसी हैं जो एक परिवार को ही पार्टी मानती है, हम पार्टी को अपना परिवार मानते हैं। तो यहाँ पर हमारे अमृत जी हैं, हमारे अध्यक्ष जी हैं, बाकी हमारे नेता हैं, इन लोगों ने इस पार्टी को रचा बसाया है, इन्होंने मेहनत की, इसलिए पार्टी यहाँ तक आई है। तो जो हमारा बूथ लेवल का कार्यकर्ता है वो इनके कारण और संगठन के कारण खड़ा है और उसके कारण आज संगठन की कुछ ताकत बनी हुई है। तो इसलिए उसकी समस्या को समझना और उसको आगे चलने के लिए क्या करना चाहिए इसके बारे में कुछ गाइडेंस उपलब्ध कराना, ये इस बैठकों का उद्देश्य होता है। और मैं मानता हूँ कि नवी मुंबई हमारा बहुत पहले से एक गढ़ बना हुआ है, एक आदर्श नगर निगम है यहाँ पर, वो पार्षदों के कारण है और इसमें और अधिक अच्छे तरीके से पार्टी का चुनाव में परफॉर्मेंस हो, पार्टी को अच्छी सफलता मिले, इसलिए हम बूथ लेवल के कार्यकर्ता तक पहुंचकर अपने संगठन को और मजबूत करें। तर तेथेच बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केले। आपल्याला कार्यक्रम मोदीजींचे 9 वर्षाचे दिले होते, आपण व्यवस्थित राबवले, पण एक कार्यक्रमात आपण खूप मागे होत आणि सारखा मला प्रदेश दिल्लीवरून फोन येत आहे, ते म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल, त्यांना पत्रक देणं, मी काल सर्वांना परत बोलून बोलून पत्रकं दिलेली आहे की तुम्ही हे करा म्हणून। माझी कालपासूनच तब्येत बिघडली, तरी पण मी बसून घरी बहुतेक काम केलेलं आणि बहुतेक लोकांना पेपर दिलेले आहेत, ज्यांना नसेल त्यांनी शेजाऱ्यांकडनं मागून घ्या, पण ते काम आपल्याला फार करणं गरजेचं आहे। तसंच येणारी महानगरपालिकेची निवडणूक, तर नवीन मतदार आपल्या आपल्या इथे बॅनर लावा, ऑफिसला प्रभागामध्ये पत्रकं वाटा, नवीन मतदार ऑनलाईन ऑफलाईन नवीन नोंदणी झाली पाहिजे तुमच्या इथे। मला माहिती आहे इथं दत्ता आहे, सुहासिनी आहे, यांनी बरंच मतदान नोंदवलेले आहे सर, 1,000-1,500 यांनी इलेक्शनच्या टायमाला नोंदणी केलेली आहे। पण आता पुन्हा आपण जर ही, मी आता परवाच कलेक्टरकडे प्रदेशमधून आदेश आल्यावर मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथे जे बोगस नावं आहेत किंवा आधार कार्डला नाव जोडलं तर बरेचसे रॅशन कार्ड बोगस केलेले आहेत, ती जातील वगैरे, आणि बरंच सरकारचं जे अन्नधान्य आहे तेही वाचेल, तर आपण बोगस आहे किंवा दुबार नावं आहेत किंवा मृत्युमुखी पडलेली नावं आहेत हे काढून काढण्याचा त्यांना फार फायदा होतो। आपण नवीन नाव नोंदणी केली पाहिजे, कुठे अडचण आहे तर मी आपल्यासोबत आहे, वॉर रूम मी खोलत आहे, त्याच्यामधून आपण तिथूनही नाव नोंदणी करू शकतो। प्रत्येकाने आपल्या इथे 200 नावं जरी केली तर मला वाटतं दत्ताला जरा भेटा, कशा पद्धतीने दत्ता गंगाळे आपल्या युवा मोर्चाचे अध्यक्षांनी केलं आहे सुहासिनी, ते जरा लक्षात आणून प्रत्येकाने करा,
असं मला आज सांगायचं आहे, कारण आजचा हा कार्यक्रम जो तुमचा ठेवला आहे तो निमित्त तेच आहे की येणारी निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने लढवायची आहे. तुम्ही अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत सगळ्यांनी, सगळ्यांची आमची कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आहेच. पण तरीही पक्षाकडनं आपल्याला जे जे कार्यक्रम येतात ते आपण उत्कृष्टपणे इथे राबवतोय आणि पुढे काम करायला असं मी आपल्याला सांगते. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमित्रेसह प्रियाज बांसा रिपोर्ट, नवी मुंबई.